आतमध्ये अटकलेलो आहोत. इथे लॉक झालंय आणि हा कोणीतरी चुकून उलटा लावलाय, त्यामुळे हा इथे फिरणार आहे. ऍक्च्युली असा फिरतो तो, सो तो असा अटकलाय. सो आता अर्धा तास गडबड चालू आहे. हॅलो सगळ्यांना, मी आहे तुमचं ओल्ड सोल सुयश. कसे आहात तुम्ही सगळे? आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपली जी फ्रेंड आहे श्रेया, तिचा आज बर्थडे आहे. सो आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय आणि आज तिथेच राहणार आहे, तिथे स्टे आहे आणि उद्या परत येणार आहे. सो तुम्हाला सगळ्यांना पण घेऊन जातो आमच्यासोबत मज्जा आणि धमाल करायला. सो आता आमची 8:45 ची ट्रेन आहे कर्जत, जी आम्हाला पकडायची आहे. सो आता थोड्या वेळात निघतो ठाणा स्टेशनला आणि तिकडे आम्ही सगळे भेटणार आहोत. अर्धे फ्रेंड्स डायरेक्ट नेरळला भेटणार आहेत, कारण का ते नेरळ आणि कर्जतच्या मध्येच कुठेतरी आहे. सो चला आता आपण निघूया कर्जतला जायला. मी निघालो आणि मेन रिक्षा लवकर भेटली, सो त्याचं तरी टेन्शन नाही, बिकॉज आमच्या बिल्डिंग खालून रिक्षा लवकर भेटत नाही ठाणा स्टेशनसाठी. सो आता निघालोय, पोचतो ठाणा स्टेशनला आणि मग तुम्हाला भेटवतो सगळ्यांना. ओमकार प्लॅटफॉर्म नंबर 6 वरतीच आहे, त्याला भेट. मागून कुठून आला? हेलो, मला वाटलंच कोणतरी माझ्या मागे असा फालतू माणूस आहे, तो हाच होता. बाकीचे पोरं ऋतू येते, 5 मिनिटं राहिलेत. हा येते ती. आणि दुसरी श्रेया मेन बड्डे गर्ल, ठीक आहे, येतात सगळे, होप टायमावर येतील. हॅपी बर्थडे. थँक यू. ओवाळणी बिवाळणी झालेली दिसते सकाळ भर सकाळ. चला चलो निघूया. किती वाजता पोहोचणार आपण ओंकार? 10 वाजता. सगळं बुकिंगचं बिकिंगचं ह्या माणसाने केलेलं आहे आणि ह्याला मी खूप सारी साथ दिलेली आहे, पण त्याला त्याच्याबद्दल काहीच काय बोलतात ट्रिब्यूट नाहीये त्याला. मला जे काय आहे ते बापरे. कसं वाटतंय? काय प्लॅन आजचा? तुम्हाला माहिती आज काय खाणार? चिकन मटन मच्छी व्हेज? हा, ती बिचारी प्युअर व्हेज खाते म्हणून आमचा प्रॉब्लेम होतो, पण आम्ही खाणार, आम्ही खाऊ शकतो. केसो झालीत खराब म्हणून ह्याला कॅप दिली आहे म्हणून, कारण की केस जे त्याच्या केसांचा पैलगाडा झाला. गौतमीचा मोठा फॅन आहे बाय. मी नाही आहे. ही आहे? ही आहे. नाही ही आहे ना, ही ऋतुजा फॅन आहे ना. अरे हा, ऋतुजा आमची गौतमीची मोठी फॅन आहे. कॅमेरा रडते, त्यांना कॅमेऱ्यात ये. ह्या 2 जणांना कधीच कॅमेऱ्यात यायचं नसतं जे समोर बसले, सो नाही दाखवू शकत. आता आम्ही पोहोचलोय कर्जतला. तिथे घोर चर्चा चालू आहे की कसं जायचं, कुठून जायचं. मिळतंय का लोकेशन? बर. सॅफरन स्ट्रीट तरी कुठे आहे? अरे ह्याच्यावर उबर नसा. पोहोचू ना, विश्वास ठेव ना. अरे बस काय, तू टेन्शन नको घेऊ, मी पोहोचवतो सगळ्यांना एकत्र. मोठं वाक्य बोललाय परत 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 परत. एक दिवशी काय नाही, एक दिवशी मी सगळ्यांना दुबईला घेऊन जाईन. 1, 2, 3, 4 प्रॉमिस कर दुबईला. आणि तू मी स्पॉन्सर. आणि तू प्रॉमिस कर.
भर ब्लॉग मध्ये प्रॉमिस कर. प्रॉमिस दुबई या ते तिकडे बाहेरगावी असत ते बघ. प्रॉमिस देहरादून नाही दुबई असं करून जातात तिथे म्हणजे असं झूम झॉक्स करून जातात ते तिकडे UAE मध्ये येतात ते. डन. तर वडापाव खायचा कार्यक्रम प्लेस वडापाव कॅरेट कर्जत आणि आता ठरलंय की इथूनच गाडी करून जायचं पुढे. आम्ही काय करणार होतो आम्ही उतरणार होतो नेरळला आणि नेरळवरून जाणार होतो बट आमचा एक फ्रेंड आहे जो लेट निघाला गाडी मिस केली आणि सगळ्या प्लॅनची वाट लावली आणि तो कर्जतला उतरलाय. तर आता आम्ही सगळेच कर्जतवरून जातोय बिकॉज ते थोडं ट्रॅव्हल वाईज बरं पडेल नाही तर त्याला एकट्याला जास्त पैसे पे करायला लागतील म्हणून. तर आता आम्ही बघतो गाडी शोधून जाऊया. हे मी आरामातच आहे. चलो रिक्षाने जायचं ना रे हा पोरा. एकाच चार आणि एकाच चार बसतील ना ब्लॉक चालू. एकाच चार आणि एकाच चार बसतील ना. हे बघ जास्वंदचं दादा 400 नक्की. चला सो आता आम्हाला ऑटो मिळाले जायला पुढे. हो दोन्ही रिक्षाचे 400 आम्हाला ऑटो मिळाली आता जायला. आता जातोय पुढे. ए ओमकार किती वेळ झाला. हा माणूस एवढा लेट करतोय ना सामान आणायला गेलाय आणि पोहोचलेलो आहोत. चार वेळा चुकल्यानंतर नीट खाली कर एंट्री. आम्ही राहतोय इकडे या किल्ल्यात. पण छान आहे कळेल आतमध्ये जाऊन कसं आहे ते. सो हा बघा पूल. सो इथे पूल आहे आणि छान आहे एरिया. क्लिनिंग चालू आहे नाही तर गेलो असतो आतमध्ये झालं की जाऊया. आमचा खायचा पियाचा प्लॅन चालू आहे. प्रथमेशला कॉल केलेला त्याला कॉल करून अख्खा विला दाखवला आणि त्याला आवडलाय. सो मी परत येण्याचा प्लॅन करतोय. सो आता आपण खाऊया आणि जेवण मागवण्यासाठी त्यांनी मेन्यू कार्ड मागवलाय. जर मेन्यू कार्ड येईपर्यंत टाइमपास. पूलमध्ये पण जायचं आहे तो थोडा जाऊ. सो आता आमचं जेवण आलेलं आहे. ए लपलास काय 10 वेळा आंघोळ करतोय तो. येस आता घेऊया जेवायला मस्त पोटभर. आता जेवण आलेलं आहे आणि सांडून सांडून आलेलं आहे. सो आता बघू कुठून मागवलं. निसर्ग धाबा. निसर्ग धाब्यामधून मागवलं आणि श्रेया वाढायचं काम करते आणि आता वाढतो जेवतो आणि मग रिव्ह्यू देतो. तुम्हाला जाणून नसेल घ्यायचा पण मी देतो. सो हे सगळं असं ऑर्डर केलंय. दिस इज प्रॉन, दिस इज चिकन, दिस इज पनीर टिक्का कारण का श्रेया आणि ती वेज खाते. सो दिस इज बिर्याणी. हे काय जिरा राईस आणि डाल तडका. सो जेवण चालू आहे. सगळ्यांचं जेवण असं जेवण अंगावर आलंय. मस्त साफसफाई केली. टेबल पुसला. भांडी असे थोडे पाण्याने घासून ठेवली विसळून ठेवली. सगळं झालंय. आता काय पूलमध्ये जायचंय. पण जेवल्या पाण्यात जायचं नसतं. सो थोडं 1-1.5 तासाने आम्ही पाण्यात जातो. सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे ते चालू म्हणजे उनो खेळणे. आम्ही सुटलेलो आहे आणि ह्यांचे अजून चाललेले आहेत कष्ट सुटायचे. टाका टाका. सो आता आम्ही चाललोय पूल मध्ये. झोपा बिपा काढून सगळं करून झालंय. आराम करून झालाय. अँड सी द वेदर. छान वेदर आहे. तो हे असं काहीस दिसतंय. सो अंधार झालेलं असं थोडंसं क्रीपी आणि छान दिसणार आहे. सीरियस नंतर मी दाखवतो तुम्हाला पूर्ण घर उद्या सकाळी कसं आहे ते. इथे किचन आहे आणि इथे
त्यांचं लिव्हिंग रूम आहे. सो असं आहे. ए चला, पाणी एवढं थंड आहे की कोण उतरायलाच मागत नाही. तर आता आम्ही सगळे पूल मध्ये आहोत आणि पाणी खूप थंड होतं, पण तरी आम्ही उतरायची हिम्मत केलेली आहे. आणि आजूबाजूला काहीच नाहीये, कोणीच नाही. इकडे पण अंधार आहे, इथे पण अंधार आहे, आणि आम्हीच फक्त या पूर्ण एरियामध्ये आहोत. मजा येते, पाणी खूप थंड आहे आणि खूपच थंड आहे, म्हणजे अतिशय थंड आहे. अशा रीत्या आम्ही आतमध्ये अटकलेलो आहोत. इथे लॉक झालाय आणि हा कोणीतरी चुकून उलटा लावलाय, त्यामुळे हा इथे फिरणार आहे. ऍक्च्युली असा फिरतो तो, सो तो असा अटकलाय. सो आता अर्धा तास गडबड चालू आहे.